सोच तेरी किस्मत कोई और ले गया, क्या सोचा था तूने और क्या हो गया। नन्ही चींटी का पाठ सीखा तू, सबक नहीं सीखा, बचा अकेला तू। पापो पनी पुनी पापा पो, पापो पनी पुनी पापा पो। ए बच्चू आपला ईमानदार जबाबदार खबरदार, बच्चू आपला ईमानदार जबाबदार खबरदार। भूक जेवडी पोटाला तेवढच करी अंतरपार, भूक जेवडी पोटाला तेवढच करी अंतरपार। अंतराच्या नादामध्ये असा ठेपला येऊन काळ, अंतराच्या नादामध्ये असा ठेपला येऊन काळ। काळाच्या ओघामध्ये श्रवणीय चाल तुझी ऐक। इसरले इसरले हिस्टरी सारी इसरले, इसरले इसरले हिस्टरी सारी इसरले। नजर आला पास्ट तेव्हा अंग अंग बिथरले, नजर आला पास्ट तेव्हा अंग अंग बिथरले। मामला हा चोरीचा कोणी तरी लपवले, मामला हा चोरीचा कोणी तरी लपवले। तोंडावरती धपकण पडले पिल्लू कसं इवळले। अरे एक दोन तीन चार वाढ वाढता वाढे जा, एक दोन तीन चार वाढ वाढता वाढे जा। मालकीचा हक्क घेतो संशयाचा समाचार, मालकीचा हक्क घेतो संशयाचा समाचार। डोक्याचा झाला भुगा प्रश्न साले संपत नाही, डोक्याचा झाला भुगा प्रश्न साले संपत नाही। उत्तरांच्या शोध मोहिमेत करूया थोडी उलाढा। मग मित्रांनो आज आपल्या इथे आहेत चोरीच्या मामल्याचे सगळे, चोरीचा मामला, चोरीचा मामला, चोरीचा मामला या चित्रपटाचे सगळे चोर आपल्याकडे अव्हेलेबल आहेत इथे। आणि यांचे मला तर वाटत इंट्रोड्युशन करायची काय गरज, सगळे मोठे मोठे चोर आहेत। 31 जानेवारीला सेम काटेकर आणि सरताज हे आमने सामने आहेत, दोघांची मूवी रिलीज होत आहे। तर रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिस कलेक्शनची चोरी कोणता चित्रपट जास्त करेल? आपण राहतो कुठे, आपण कुठे, कुठल्या आपल्या राज्याचं नाव काय? आपल्या शहराचं नाव काय? मुंबई किंवा ठाणे किंवा काय जे कुठल्या आपण शहरात, करेक्ट। पण सैफ अली खान महाराष्ट्रात काम करत असला तरी काटेकर महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राचा। आणि अजून एक तुला एक गोष्ट सांगतो, जरी तिकडे सरताज असलं तरी इकडे परमजीत पण आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या शो मध्ये सुद्धा काटेकर जास्त प्रसिद्ध झाला होता, काटेकर जास्त चालला होता, त्यामुळे काटेकरच जास्त चालणार आहे, चोरीचा मामला जास्त चालणार। त्यामुळे मला असं वाटतं की जितेंद्रनी अतिशय काटेकोरपणे काम केलं, त्यामुळे आमची फिल्म आणि आम्ही सगळे सेफ आहोत। तुला जर असं वाटत असेल काटे की टक्कर होणार तर फक्त काटेकरच होणार। कसं म्हणजे प्रश्नानं मी एक पिल्लू म्हणून सोडून दिलेलं आहे, उत्तर मला ऑलरेडी माहिती। कसं माहिती का, चॅनलचं नाव आला मोठा शान आणि आला मोठा शान मी आहे। उत्तर मीच देणार होतं की आला नंतर आहे ना, कसं माहिती का,
काटेकर के सर पे ही ताज होगा. मस्त तो इतका विचार करतो किती छान सुचला. स्मार्ट आहे तसा म्हणजे पाठीमागणं. आमच्या सिनेमात मला ते खूप वेळ असं वाटत राहिलं आपल्या सिनेमातलं गाणं आहे का ते तुमच्या सिनेमामध्ये रेट्रो फील असं तुम्ही त्या बाबतीत काहीच तुम्हाला सांगावं असं वाटतं. दर्शनजी काय नाही मला असं वाटलं की मेट्रो तयार होते आपल्याकडे त्याला वेळ लागेल तर आपण एक रेट्रो गाणं करून ठेवा नाही का आपल्याला काय आला मोठा शान आम्हाला रेट्रो विचारला काय आहे की जितेंद्र जोशीच्या कॅरेक्टरला असं खूप सिनेमांच्या गाण्यांचा ची आवड आहे. आर डी बर्मन किशोर कुमार किंवा मन्ना डे किंवा खर तर मन्ना नाईट आवडायला पाहिजे त्याला कारण तो रात्री चोरी करतो पण आता मन्ना डे गाणी तो ऐकतो तर म्हणून एक रेट्रो सॉंग त्याच्या पर्स्पेक्टिव्हने आहे तसं त्या सिनेमात. अच्छा हे दोघं लवला बायको आहेत ना मला तरी काय बघ मला अंदाज होता याचा तू असं करणार काहीतरी. मी एका समारंभाला गेलो होतो जिथे ते स्टेज वरती उभे होते पण आता नवरा बायको आहे मला माहित आहे. प्रश्न असा होता की रिअल लाईफ मध्ये तर आहेत रिअल लाईफ मध्ये सुद्धा आहेत बरोबर तिथे तुझं एक्स्ट्रा अफेअर आहे. नाही एक्स्ट्रा अफेअर नाही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि ते पण एक्स्ट्रा आहे बरं त्यासाठी मी एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले. मला ती करताना एफर्ट घेताना मजा आली खूप मजा आली कारण हे काय थोडं थोडस तू इकडे बस आवडणाराच भाग आहे आपल्याला म्हणजे काय असतं तू थोडा इकडे काय असतं आपण रोज म्हणतो ना आपण थोडं आपल्याला आयुष्यात चेंज हवा असतो. आपण म्हणजे कोण आणि तू स्वतःबद्दल आपण बरेच लोक आहेत म्हणजे मुंबईत रोज नोकरी करून शेवटी वीकेंडला आपण लोणावळा महाबळेश्वर खंडावळा खंडावळा काहीतरी शोधत असतो तसंच किंवा कुठे लोणावळा आपल्या मधला काळ जर थंडावला तर असं त्याच्यासाठी तो हे करतो तर मला ते असं छान वाटत होतं की नवरा बायको आहे पण हा नवरा जो आहे तो असं सगळ्या सिनेमाचं वर्किंग तुझं अख्खं काय कॅरेक्टर आहे आपलं हे फक्त इकडे येऊन थांबलंय सगळं सोडून त्यांनी फक्त तेवढ्याचा अभ्यास केलाय की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर त्याच बरोबर अमृता खानविलकर एवढंच बाकी सगळं केलं खड्ड्यात पण मी काय विचारते वेगळं वर्किंग करायला लागलं की आयुष्यातला अनुभव. तू त्याचे प्रश्न विचारला बरं याला तर मजा आली तुला मजा आली मला खूप मजा आली कारण मला काय झालंय अदरवाईज पर्सनल आयुष्यात तो जरा स्मार्ट आहे. मी घरी बेल वाजवायच्या आतले लोक गायब होतात जरा स्मार्ट आहे म्हणून म्हणून आता तिने ना 21 मजल्यावरती घर घेतलं आत्ता जाऊन लागव खाली घरात विसावा नाही तर 21 दरवाजा तोडून म्हणा थोडस त्याला तोडून म्हणा सगळं एक आणि स्वतःची एक थोडी चोरी पण आहे सिनेमात. तो काय करणार पण तो करणार काय ना म्हणजे मी त्याच्या बाजूने तो करणार तरी काय. बरं आपला सर्वात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न जो आम्ही सर्वांना विचारतो तुमच्या सर्वांचा तुमच्या लाईफ मधला किंवा या चित्रपटात घडलेला आला मोठा शाना मोमेंट कोणता. आला मोठा शाना मोमेंट चोरीला धरूनच मला किस्सा एक आठवला जो माझ्या बाबतीत घडला होता. मला वाटलं पोरीला धरून तरी म्हणजे ते तुझं कॅरेक्टर आहे सॉरी धरून मोमेंट हा तर मी जात होतो हायवे वरनं हबच्या समोर हा किस्सा घडला. दोन चोर बाईक वरनं मागे आले आणि सांगितलं गाडी रोको गाडी रोको गाडी रोको तर मी थांबवली गाडी साईडला घेतली तर ते आले त्यांनी सांगितलं स्पार करा गाडी मिसे. अच्छा तर मला ह्या त्यांना माहिती होता मॉडर्न सुपरिंटेंडेंट माहिती होती तर मी अच्छा अच्छा घाबरण्याचं वगैरे असं मी क्या हो गया क्या हो गया क्या हो गया मग त्यांनी बोनट उघडलं आणि असे हात चालकीने स्पार्क वगैरे करून त्यांनी दाखवला मला
आणि सांगितलं की हे चेंज करणं पडेगा, बॅटरी चेंज करणं पडेगा, हे करणं पडेगा वगैरे. तेव्हा मी त्याला सांगितलं की मला हे सगळे तुमचे पॅत्रे माहिती आहेत, आला मोठा शाणा असं. तेव्हा काय रिएक्शन होती त्यांची म्हणजे गार काय झालं एक्झॅक्टली नंतर पुढे? काय नाही ते बाईकवर बसल्याने बाईकचा नंबर वगैरे मी बघितला, फोटो वगैरे काढायला जाई इतक्यात ते पळाले. या चित्रपटाचा ट्रेलर किंवा टीझर पाहिल्यावर काही जणांनी अशी कमेंट दिली आहे की हा एका नाटकावर बेस्ड चित्रपट आहे का, किंवा आम्ही हे पाहण्यापेक्षा मोटू पतलूच पाहू. तर मला असं त्यांना सांगायचंय की चित्रपट पाहिल्याशिवाय तुम्ही अजिबात जजमेंटल होऊ नका. आधी चित्रपट पहा आणि मग त्याच्यावर कमेंट करा, तो तुमचा हक्क आहे, आम्ही ते खूप आदराने स्वीकारू. तर अशा लोकांना मला सांगायचंय आला मोठा शहाणा. ऐक ना, मी दुसऱ्यांचं सांगू शकते ना. हो सांग ना. म्हणजे एकानी दुसऱ्याला आला मोठा शहाणा म्हटले मनातल्या मनात जे मी ऐकलंय असं चालेल. अच्छा असं आहे का? बरं सांग सांग. तर आय एम सॉरी हेमो, तर फिल्म शूट करत असताना मी असं एकदा पाहिलं की हेमंत तुम्ही खूप शिशी शिशी एक रिहर्सल करत होता, आता मी हे असं करणार, आता मी असं करणार, आता मी हे असं करणार. आणि खूप त्यांनी माझ्या हे बघ मी असं करणार आहे, मग तू असं रिॲक्ट कर, असं त्यांनी खूप केलं सगळं. आणि मग एक ओके ओके आता वी आर रेडी असं तो दर्शनला म्हणाला. तर दर्शन म्हणाला नाही थांब मला रिहर्सल बघायचे ना, तुम्ही काय करणार आहे. मग दर्शन नेमकं सगळं बदललं की हे असं नाही, हे असं होणार, हे असं होणार. दर्शन वळला जायला, दर्शन म्हणाला हे असंच होणार. त्याच्यावर हा मला असं म्हणाला हल्ला मोठा शाणा हा हेच करतो. हे आता मी इथे डिक्लेअर केलेलं आहे, आय एम सॉरी. दिग्दर्शन येतो काही मान नाही. एक्झॅक्टली नव्हतं, थोडंसं होतं की प्रेमाने होत ते. अरे आलाय मोठा शाणा, किती मोठा शाणा, टॅलेंटेड डिरेक्टर आहे वाढला मी म्हणालो असं. हेमंत ढोमे तो आता दिग्दर्शकच झाला आणि आता काही अभिनयाचं मला दिसत नाहीये वगैरे वगैरे. आणि त्याने एक विचित्र स्टेटमेंट केलं, तर ह्या निमित्ताने चोरीचा मामला हा चित्रपट येतोय, प्रियदर्शन जाधवनी मला त्यात कास्ट केलं, त्यात मी प्रमुख भूमिकेत आहे आणि मला खात्री आहे की हा सिनेमा बघून मी त्याला नक्की भेटेन आणि त्याला म्हणेन आलाय मोठा शहाणा. हे मला घेऊन जा बरोबर. तुझं काय? मी फार अरे शूटिंगच्या वेळेला सगळ्या नाईट शिफ्ट होत्या नाही शूटिंगच्या, 30 दिवस नाईट शिफ्ट कंटिन्युअस शूटिंग. तर मला असं 4:30 ला खूप म्हणायची इच्छा असायची की तू यायच्यात कम्प्लीट करतोय की नाही बघ सूर्य. पण मला असं त्याला म्हणता चाललं नाही शेवटपर्यंत आला मोठा शाळा, कारण तो यायचा. एकमेव जो होता कॉल टाइम कॉल टाइम पाहणार तो म्हणजे सुद्धा ही मुवमेंट मिळालीच नाही की एक मिनिट आज सगळं शूट झालं असं आलंच नाही, आलंच नाही शेवटपर्यंत काहीतरी बारीक. जेव्हा तू हे करत होतास ना तेव्हा सूर्य म्हणत असेल आला मोठा शाळा. पण तरी पण मी एक गोष्ट सांगू शकतो म्हणजे आता हे तुम्हाला कदाचित नाही तुम्हाला माहितीच नाही, मी फिल्म बघायच्या आधी माझी फिल्म एका वेगळ्याच दिग्दर्शकाने बघितली होती आणि मला त्याने असं सांगितलं की खूप छान लिहिली आहे फिल्म. तर मी म्हटलं पुढे, तर तू म्हणाल नाही खूप छान लिहिली आहे फिल्म. म्हटलं पुढे नाही, तर मला त्याला म्हणायचं वाटतं मी डिरेक्टरही करू शकतो. तर मग आपण सगळ्यांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मूवीच्या रिलीज बद्दल थोडं विचारतो. मी बोलतो या 31 जानेवारीला चोरीचा मामला हा सिनेमा चित्रपट गृहात येणार आहे. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आजूबाजूच्या चित्रपट गृहात जाऊन नक्की बघा. आला मोठा शाळा. बोललो तो ना मामा नाहीये.